हादगाव तालुक्यातील सहा मंडळांमध्ये अतिवृष्टी सदृश्य पाऊस पडल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तसेच नदी नाल्यांना देखील पूर आलाय अनेक गावांचा संपर्क देखील तुटला या आहे या झालेल्या नुकसानीची पाहणी करून पंचनामे करण्याच्या सूचना आमदार माधवराव पाटील जळगावकर यांनी दिल्या आहेत पाहुयात मुसळधार पावसामुळे अनेक गावांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने नागरिकांचे प्रचंड शेती पिकांचं कामच परिसरामध्ये असलेल्या निवघा धानोरा बाळापूर कायाधू नदीला पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला होता तर पैणगंगा नदीवरील समृद्धी महामार्गावरील संपर्क देखील तुटला अनेक भागांमध्ये जुन्या घराच्या भिंती कोसळ्याची घटना देखील उघडकीस आली आहे यामध्ये संसार उपयोगी वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले या सर्व नुकसानीचा पंचनामा करावा असे आदेश आमदार माधवराव पाटील जळगावकर यांनी संबंधित विभागाला दिले बाळासाहेब खानजोडे एम न्यूज हदगाव